मणिपूर मधून हिंसाचार सुरू होऊन आता जवळजवळ 8 आठवडे झालेले आहेत आणि अजून सुद्धा हिंसाचार थांबण्याचं कुठलंही लक्षण दिसत नाहीये। मणिपूरच्या हिंसाचाराला मीडियामध्ये पुष्कळ कव्हर करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामधून आपल्याला हे दिसतं की हजारो घरं जाळण्यात आलेली आहेत, शेकडो माणसांना मारण्यात आलेलं आहे आणि सध्या मणिपूरमधल्या ज्या 2-3 मोठ्या जाती जमाती आहेत त्यांच्यामध्ये गृहयुद्ध सुरू आहे। म्हणजे मैतेई 50%च्या आसपास लोकसंख्या आणि त्याच्यानंतर कुकीज जे डोंगरामध्ये राहतात त्यांच्यामध्ये गृहयुद्ध सुरू आहे। मैतेई कुकींना मारतात, मग कुकी त्याचा बदला घेतात आणि प्रत्येक आता छोटंसं गाव किंवा छोटंसं वस्ती हे एक किल्ला बनलेला आहे। ज्यांनी आपल्या गावाच्या आजूबाजूला खंदक, ट्रेंचेस आणि बंकर तयार केलेले आहेत आणि लोक एक आपल्या गावाचं रक्षण करण्याचा प्रयत्न करत आहेत। आपण आजचा जो विषय आहे याला 2 भागामध्ये वाटू। एक तर याचा राजकीय अँगल किंवा राजकीय पैलू आणि दुसरा याचा मिलिटरी अँगल म्हणजे सैन्याचा पैलू। तोपर्यंत राजकीय प्रश्न आहे। काही जण म्हणताय की तिथे राष्ट्रपती राजवट लावा, काही म्हणतायत की आपले प्राईम मिनिस्टरच्या विषयावरती बोलायला का तयार नाही आहेत, काही म्हणतायत की तिथे जायला पाहिजे वगैरे। मुख्य असं आहे की राष्ट्रीय राजवट लागून किंवा हे करून काहीही फरक पडणार नाही, कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की हिंसाचार थांबवायला पाहिजे आणि हिंसाचार थांबवायला ना मैतेई तयार आहेत ना कुकी तयार आहेत। त्यांना एकमेकाविषयी आता एवढा राग आलेला आहे की ते मारण्यातच आपलं कौशल्य दाखवत आहेत। लक्षात असायला पाहिजे की मणिपूरची जी जनता आहे डोंगराळ भागामध्ये राहते तर त्याच्यामुळे ते अतिशय स्ट्रॉंग असतात, अतिशय मजबूत असतात, फ्लेक्सिबिलिटी खूप असते, ताकद खूप असते, स्टॅमिना खूप असतो आणि हे शिकारी म्हणून चांगलं काम करतात आणि जे शिकारी असतात ते एक लढवय्ये सोल्जर्स म्हणूनसुद्धा चांगले काम करतात। दुर्दैवाने आज ते आपलं जे कौशल्य आहे ते एकमेकाला मारण्यामध्ये घालवत आहेत आणि ते थांबवण्याकरता जसं मी पहिल्या माझ्या 2 वेळा म्हटलेलं होतं की मणिपूर पोलीस पूर्णपणे निष्क्रिय झालेले आहेत, जी अर्धसैनिक दलं जी आली होती ती पूर्णपणे निष्क्रिय झालेली आहेत आणि तिथे फक्त 2 संस्था काम करता आहेत। एक म्हणजे आसाम रायफल जे पॅरामिलिटरी फोर्स आहे ज्याचे जे काडर आहे ते भारतातल्या सगळ्या ठिकाणं असतात आणि दुसरं आहे भारतीय सैन्य, त्याच्याविषयी तर काही बोलण्याची आपल्याला गरजच नाही। आज दुर्दैवाने आजचीच तुम्ही घटना बघा, आजच्या घटनेमध्ये एका रिटायर्ड IPS अधिकाऱ्यांनी एक ट्विट केलं आणि ते अतिशय घाणेरडं होतं। त्याच्यामध्ये थोडक्यात त्यांनी आसाम रायफलवरती अनेक आरोप केले आणि आता मला अशी बातमी कळते आहे की त्याच्याविरुद्ध आता कायदेशीर कारवाई करायला पाहिजे, कारण अशा प्रकारे ज्या सैनिकी कारवाया चालल्या असतात या सैनिकी कारवायांवरती कोणी कुठल्याही प्रकारच्या अशा प्रकारच्या कॉमेंट करायला नको ज्यामुळे आपल्या सैन्याचं मनोबल हे खराब होईल आणि जो कोणी करतो त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई ही व्हायलाच पाहिजे, यामध्ये कोणाच्याही मनामध्ये काही शंका नको। आणि एक्झॅक्टली तेच नेमकं करण्याचा जो प्रयत्न आहे ते आता केला जातो। मुख्य मुद्दा सध्या असा आहे की हिंसाचार कसा थांबवायचा। तर हिंसाचार थांबवायच्या आधी मी आपल्या 2-3 गोष्टीकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो की जे आपल्याला तिथली सध्याची परिस्थिती ही कळायला पाहिजे। तिथे काय झालेलं आहे, हिंसाचार सुरू आहे, घरं जाळली जात आहेत, रस्ते बंद केले जात आहेत, राजकीय पक्ष आहेत, मंत्री आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, एक जमात दुसऱ्या जमातीवरती हल्ला करते आहे, रिटायर्ड सैनिकांवरती हल्ला केला जातो आहे आणि म्हणजे असं झालं आहे की मणिपूरची परिस्थिती आता हिंसाचारामुळे सीरिया किंवा लिबिया किंवा अफगाणिस्तान की जे अराजकता जिथे पसरलेले देश आहे त्यांच्यासारखी झालेली आहे। आणि याच्यामध्येच एक लेफ्टनंट जनरल एलन सिंग आमचे सैन्याचेच एक अधिकारी होते, त्यांनी ट्विट केलं होतं की आम्हाला वाचवा, आम्हाला कोण वाचवेल, इतकी परिस्थिती इतकी खराब झालेली आहे की अशी परिस्थिती मी माझ्या आयुष्यामध्ये कधीही बघितलेली नव्हती। आणि हे जे जनरल एलन सिंग यांनी हे जे मत दिलं होतं हे एक मणिपुरी अधिकारी आहेत, सध्या इम्फाळमध्ये राहतात आणि त्यांनी भारतीय सैन्याच्या मिलिटरी इंटेलिजन्स डिपार्टमेंटमध्ये 40 वर्ष काम केलेलं आहे। ते याच्या आधी रिटायर व्हायच्या आधी
पुण्यामध्ये जे इंटेलिजन्स स्कूल आहे त्याचे ते कमांडंट होते, तर त्यावेळेला गुप्तहेर माहिती कशी काढायची, परिस्थिती कशी बघायची हे त्यांना चांगलं माहिती आहे. आणि ते दाखवत आहेत की तिथे प्रॉब्लेम जे आहेत हे भयंकर आहे. आणि याच्याशिवाय एक जनरल केएच सिंग म्हणून आहे, ते सुद्धा मणिपुरी ऑफिसर आहेत, ते सुद्धा म्हणतात की परिस्थिती तिथे भयंकर आहे. आज मणिपूरचं एक चांगली बाब अशी आहे की 300 जास्त मणिपुरी हे भारतीय सैन्यामध्ये आहे. एवढंच नव्हे तर आज मणिपुरी जे जनता आहे, मग ती कुकी असो की झोमी असो की मैतेई असो, मोठ्या संख्येमध्ये ते भारतीय सैन्यामध्ये पण आहेत आणि आसाम रायफलमध्ये सुद्धा आहेत. परंतु म्हणजे जर तुम्ही बघितलं मणिपूरची लोकसंख्या ही 30 लाखाहून जास्त नाही, पर कॅपिटा सर्वात जास्त तरुण हे आज भारतीय सैन्यामध्ये पण आहेत, आसाम रायफलमध्ये सुद्धा आहेत आणि अर्धसैनिक दल याच्यामध्ये सुद्धा आहे. आणि परंतु तसं असून सुद्धा आपली जी परिस्थिती आहे ती आटोक्यात का येत नाही, याचं कारण एक असं आहे की यांच्यामध्ये असलेलं कोऑर्डिनेशन. आणि दुसरं, मणिपूरचं जे राज्य आहे तिथे सध्या जर मला आकडेवारी ठीक माहिती असेल तर 158 कॉलम्स सध्या तिथे तैनात आहे. म्हणजे तिथे मणिपूरमध्ये सुरक्षा दलं कुठली आहे, मणिपूर एक तर पोलीस की जे निष्क्रिय झालेले आहे, मणिपूर रायफल जे तिथलं एक अर्धसैनिक दल आहे, जसं महाराष्ट्रामध्ये स्टेट रिझर्व पोलीस असतं, आणि या लोकांनी आपली 5,000 शस्त्र न लढता अराजकीय तत्वांना देऊन टाकली. म्हणजे पोलीस आणि अर्धसैनिक दलांनी आपली 5,000 शस्त्र जर देऊन टाकायची म्हटली तर काय होईल. म्हणजे यांनी शस्त्र सलग देऊन टाकली. आपण कधी भारतीय सैन्याच्या बाबतीमध्ये कधी असं ऐकलेलं आहे का की भारतीय सैन्याचे शस्त्र कधी कोणी लुटून नेलेली आहेत? त्याच्यामुळे आता हे जे पोलीस आहेत, जे मैतेई आहेत ते मैतेच्या बाजूने काम करतात, जे कुकी आहेत ते कुकीच्या बाजूने काम करतात, तर त्याच्यामुळे मणिपूर पोलिसांवरती तिथल्या जनतेचा अजिबात विश्वास नाही आणि अनेक जण हिंसाचार करताना पकडून गेलेले आहेत. आणि जे पोलिसांचं नेतृत्व आहे ते तर कंट्रोल रूमच्या बाहेरसुद्धा जायला तयार नाही आहे. आज मोठ्या संख्येने तिथे सैन्य आहे, परंतु त्याचं जे कोऑर्डिनेशन आहे, त्याचं जे काम करायचं आहे, त्याकरता एकच उपाय आहे की हे सगळं भारतीय सैन्याच्या नेतृत्वाखाली करायला पाहिजे. मोठ्या संख्येमध्ये सैन्य असूनसुद्धा त्यांचा वापर जशा पद्धतीने व्हायला पाहिजे तो केला जात नाही. तर त्याच्यामुळे आज भारतीय सैन्याच्या जवळजवळ 2 डिव्हिजन तिथे आहे, आसाम रायफल तिथे आहे, 158 कॉलमहून जास्त आहे. एका कॉलममध्ये एक कॉलम म्हणजे एका कंपनीची त्याची स्ट्रेंथ असते, किंवा 100 सैनिक आपल्याला म्हणतात तिथे असतात, आणि तिथे 2-3 सैन्याचे अधिकारी असतात, लेफ्टनंट कॅप्टन मेजर वगैरे. तर त्यांचं काम नक्कीच चांगलं चाललेलं आहे आणि मणिपूरच्या लोकांना आज मते मैतेई असो की कुकी असो, त्यांचा फक्त भारतीय सैन्यावरतीच विश्वास आहे. पण होतं काय आहे, सैन्य तर काम करतं आहे, रात्रदिवस काम करतं आहे, परंतु हा भाग प्रचंड डोंगराळ आहे, प्रचंड मोठा आहे, आणि इथे जे लोक राहतात हे वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये राहतात. म्हणजे असं नसतं की एका गावात खूप म्हणजे लोक एकत्र राहतील, तसं नाही. एक 5-6 मोठी गावं असतील, परंतु बाकी सगळीकडे कुठे 50-60 घरं, कुठे 100 घरं, असे डोंगराच्या वेगवेगळ्या भागामध्ये हे लोक राहतात, रस्त्यापासून दूर असे राहतात. तर त्याच्यामुळे तिथे जर शांतता निर्माण करायची असेल तर प्रत्येक खेड्यामध्ये तुम्हाला एक कॉलम ठेवायला पाहिजे, एक प्लटून किंवा एक कंपनी. तर थोडक्यात आपले जे 150-160 जे कॉलम आहेत ते कमी पडतात. आणि मणिपूरमध्ये अजून 2 मोठे प्रॉब्लेम जे लोकांना कळत नाही की मणिपूरमध्ये अनेक बंडखोर गट काम करत होते आणि त्यांच्याशी आता सीज फायर झालेला आहे आणि त्यांना आता सध्या सीज फायर कॅम्पमध्ये ठेवलं आहे आणि त्यांची तिथे शस्त्र पण असतात. आणि मणिपूरमध्ये एक सीज फायर मॉनिटरिंग ग्रुप आहे ज्याचं याच्यावरती लक्ष असतं. आता मानलं जातं तिथून सुद्धा अनेक शस्त्र गायब झालेली आहे. आता ही जी 5-6 हजार जी शस्त्र गायब झाली त्याच्यामधली किती शस्त्र परत आली, फारच कमी शस्त्र परत आली हे सत्य आहे, हे आपल्याला कळायला पाहिजे. कारण सगळे जे आहेत शस्त्रांचा वापर स्वतःचं रक्षण करण्याकरता करतायत किंवा एक दुसऱ्यांवरती हल्ला करण्याकरता करतायत. हे आपलं दुर्दैवतांना वाटतं की आम्ही वेगवेगळ्या भागात राहतो, तिथे सैन्य पोहोचू शकत नाही, तर आमचं रक्षण आम्हीच करायला पाहिजे. आणि ज्या अराजकीय गँग्ज आहेत ते करतायत.
आणि यामध्ये थोडेफार बांगलादेशी पण आलेले आहेत, अनेक जे लोक मणिपूर म्यानमारमधून आलेले आहेत, काही मिझो आहेत की जे सुद्धा अशा अराजकीय तत्वांमध्ये सामील झालेले आहेत. आणि याच्यावरती आपल्याला काही अजून कुठला पुरावा पाहिजे असेल तर म्यानमारच्या सरकारनी आपल्या लोकांना सांगितलं की कृपया तुम्ही हिंसाचारामध्ये भाग घेऊ नका. आज जर मला आकडेवारी ठीक माहिती असेल तर 30-40 हजारहून जास्त जे म्यानमारचे लोक आहेत ते आपल्या दोन राज्यामध्ये घुसलेले आहेत, एक तर आहे मणिपूर आणि दुसरं आहे मिझोराम. आणि मिझोराममध्ये तर मिझो लोकांनी त्यांना ठेवून घेतलेलं आहे, कारण त्यांचं म्हणणं आहे की आमचे जाती जमाती आहे, आम्ही त्यांच्याकडे बघायला पाहिजे वगैरे. काही दिवस तरी त्यांना फुकट्यामध्ये आश्रय दिला, पण नंतर त्यांना कळालं की तुम्ही त्यांना किती दिवस त्यांना ठेवणार, किती दिवस त्यांना राशन वगैरे देणार, तर म्हणून त्यांना नंतर कामाला पाठवायला त्यांनी सुरुवात केली. आणि यांनी काय करावं तर त्या भागामध्ये त्यांनी पॉपी कल्टिवेशन म्हणजे अफुगांच्या चरसला तिथे उगवणं सुरू केलेलं आहे, स्मगलिंगमध्ये भाग घेणं सुरू केलेलं आहे. म्हणजे उद्योगधंदा जो त्यांना पाहिजे तिथे राहण्याकरता आणि पैसे कमवण्याकरता, तो उद्योगधंदा जो आहे तो आहे म्हणजे उलटी कामं, कायदा सुव्यवस्थाच्या विरुद्ध आणि अराजकीय तत्वांना मदत करणं. तर त्याच्यामुळे आगीमध्ये अजून जास्त तेल हे टाकण्यात आलेलं आहे. आणि लक्षात असावं की आता मिझोराम सरकार जे पहिले म्हणत होतं की आम्ही या लोकांना मदत करू, आता म्हणतंय केंद्र सरकारला सांगतंय की आम्हाला 10 कोटी रुपये रोजचे द्या, कारण आम्ही यांना ठेवू शकत नाही. तर अशा प्रकारे सिच्युएशन ही अतिशय कॉम्प्लिकेटेड झाली आहे. हा जो सीमावर्ती भाग आहे, या सीमावर्ती भागामध्ये एक प्रचंड मोठा उद्योगधंदा जो आहे तो म्हणजे स्मगलिंग किंवा तस्करी. आणि इथे जी तस्करी होते ती तस्करी होते अफुगांच्या चरसची, कारण आणि एवढंच नाही तर अफुगांच्या चरस दोन्हीकडे उगवलं जातं, त्यानंतर त्याच्या फॅक्टरीमध्ये त्याला म्हणजे चांगल्या ह्याच्यामध्ये कन्व्हर्ट केलं जातं आणि मग त्याला नंतर पाठवलं जातं. तर शेकडो कोटी रुपयाची तस्करी अफुगांच्या चरसची ही सीमेवरती पकडण्यात आलेली आहे. आणि याच्या कितीतरी जास्त पटीनी तस्करी जी सुरू आहे ती अजूनसुद्धा सुरू आहे, याच्याविषयी कोणाच्याही मनामध्ये शंका नको. आणि म्हणजे आता काय तर एक तर काही बंडखोर, त्याच्यामध्ये काही अराजकीय तत्व, त्याच्यामध्ये काही स्मगलर्स, त्याच्यामध्ये काही क्रिमिनल्स, 5-6 हजार शस्त्र, वाटेल तेवढी ॲम्युनिशन, दोन्ही जाती जमातीमध्ये एकमेकाविषयी प्रचंड राग. तर या सगळ्या रागाचं रूपांतर जे होतं आहे ते हिंसाचारामध्ये होतं आहे. तर मी अनेक वेळा म्हटलेलं आहे, पुन्हा एकदा सांगतो, जोपर्यंत सैन्याची संख्या तिथे वाढवण्यात येत नाही, जोपर्यंत सैन्याला तिथे मोठ्या संख्येने तैनात केलं जात नाही, सध्या आहे त्याच्यापेक्षा पुष्कळ जास्त जे करायलाच पाहिजे, तोपर्यंत ही परिस्थिती आटोक्यात येणार नाही. आपल्याला दोन कामं करावी लागतील. एक काम म्हणजे मणिपूर आणि म्यानमारची जी सीमा आहे ती पूर्णपणे सील करावी लागेल. 5-6 हजार जी शस्त्र गेलेली आहेत ती शस्त्र आपल्याला रिकवर करावं लागेल. आणि जे जे या अराजकीय कामामध्ये अडकलेले आहेत त्या सगळ्यांना पकडावं लागेल की जे सोपं काम नाही. आणि याच्या दुर्दैवाने काय होतं आहे की तिथली जनता सैन्याला मदत करायच्या ऐवजी ते काय करतात, अनेक वेळा ते अडथळा करण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ मी मागच्या वेळेला म्हटलं होतं की आसाम रायफलच्या कॅम्पना मणिपूरच्या बायकांनी वेढा घातलेला आहे. आता जर बायका तिथे बसल्या असतील तर त्यांच्यामधून आपण जायचं कसं, त्यांच्यावरती आपण फायरिंग करू शकतो का? म्हणजे काही अनेक कंपनी अनेक बटालियन्स आसाम रायफलच्या निष्क्रिय करण्यात आला आहे, त्यांना वेढा घालून त्यांना करण्याकरता महिला पोलीस पाहिजे किंवा त्याच्यावरती पहिले अश्रुधर फायर करायला पाहिजे किंवा रबर बुलेट्सनी फायर करायला पाहिजे, बायकांवरती कोणी करायला तयार नाही. म्हणजे बायकांच्या मागे राहून आता हे अराजकीय तत्व जे आहेत पॅरामिलिटरी फोर्सेसना निष्क्रिय करण्याचा प्रयत्न करत आहेत. सैन्याचा कॉलम कुठे कोणाला मदत करायला गेला तर मदत कुठलीला होत असेल तर जर कोणी वैष्णवीमध्ये असतील तर ते थांबायचा प्रयत्न करतात. म्हणजे हे स्वतःला म्हणतात, ते म्हणतात की आम्हाला वाचवा, परंतु कुकींना मारण्यामध्ये तुम्ही कुकींना मदत करू नका असं मैत्रीही म्हणतील आणि कुकी म्हणतील की तुम्ही मैत्रींना वाचवू नका, आम्हाला वाचवा, आणि आम्ही जर मारायला गेलो मैत्रींना तर आम्हाला पकडू नका. म्हणजे आम्ही फक्त मारण्याचं काम करणार, परंतु आणि तुम्ही मात्र आमचं रक्षण करण्याचं काम करा
अशा प्रकारची एक परिस्थिती तिथे निर्माण झालेली आहे, तर त्याच्याकरता आपल्याला सैन्य हे वाढवावंच लागेल, सैन्याच्या हाताखालती पुष्कळ मदत द्यावी लागेल, तरच हा हिंसाचार थांबू शकतो. राजकीय पुढाऱ्यांची बडबड किंवा वर्तमानपत्रामध्ये लिहिणारे लेख याचा जमिनीवरती काहीही परिणाम होणार नाही. अराजकीय तत्वांना मारावंच लागेल, बंडखोरांना मारावंच लागेल, ही शस्त्र जी आहे ती परत आणावीच लागेल आणि कठीण उपाययोजना करून हा हिंसाचार हा थांबवायलाच लागेल. आणि या सगळ्यांकरता भारतीय सैन्याच्या हाताखाली सगळी सुरक्षा दलं द्यायला पाहिजेत, मग ते मणिपूर रायफल असो की मणिपूरचे पोलीस असो की इतर कुठली अर्धसैनिक दलं असो. आशा करूया की येणाऱ्या काळामध्ये हा हिंसाचार कमी होईल, कारण हे आपलं दुर्दैव आहे की अशा प्रकारचा हिंसाचार होतो आहे. दुर्दैवाने आता इलेक्शन्स होणार आहेत, तर याच्यामुळे देशाचे शत्रू मग चीन आणि पाकिस्तान आणि त्यांचे देशामधले हस्तक येणाऱ्या काळामध्ये हिंसाचार अजून वाढवण्याचा प्रयत्न करतीलच, परंतु आपण तो थांबायला पाहिजे, कारण यामुळे देशाचं आर्थिक नुकसान प्रचंड होतं, माणसं मारली जातात आणि यामुळे जाती जमातीमध्ये वादविवाद पुन्हा सुरू होतो, हिंसाचार सुरू होतो, जे देशाकरता खूपच खराब आहे. आशा करूया की हा हिंसाचार येणाऱ्या काही काळामध्ये थांबवण्यामध्ये भारतीय सैन्याला यश मिळेल. थांबतो, जय हिंद.